नमस्कार, MKN सुपरफास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. जम्मू काश्मीर येथील सोपियान मध्ये असणाऱ्या केल्लर येथे गुरुवारी सकाळी दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये आतापर्यंत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलंय. संबंधित परिसरामध्ये अद्यापही लष्कराची शोध मोहीम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह लष्कराने ताब्यात घेतले आहेत. केल्लरच्या काही भागांमध्ये दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा मोरख्या मसूद अजहरला पाठीशी घालणाऱ्या चीनला अमेरिकेने जोरदार चपराक लगावली आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीपुढे भारताने मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र चीनने आपल्या नकाराधिकाराचा वापर करत हा प्रस्ताव हाणून पाडला होता. या सगळ्या घडामोडींनंतर आता संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन हे देश पुढे सरसावले आहेत. मसूद अजहरच्या प्रवासावरती निर्बंध घालण्यात यावेत, तसेच त्याची मालमत्ता जप्त करण्यात यावी असे पत्रकच अमेरिकेकडून जारी करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह नष्ट करण्याच्या मिशन शक्ती या भारताच्या यशस्वी मोहिमेचे कौतुक केलं. त्याचवेळी त्यांनी मिशन शक्तीवरती भाषण केलं. हे भाषण आता मोदींना अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. मोदी निवडणुकीला उभे राहिले आहेत, त्यांनी निवडणूक आचारसंहिता भंग केली असा विरोधकांनी आरोप केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे. काँग्रेसला नवी संजीवनी देण्यासाठी प्रियंका गांधी वाड्रा निवडणूक रिंगणामध्ये उतरल्या आहेत. आता तर त्यांनी पक्षाने सांगितले तर आपण निवडणूक लढवण्यास तयार आहोत, पक्षाला गरज असेल तर मी निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे असे संकेत काँग्रेसच्या सरचिटणीस आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी यांनी अमेठी दौऱ्यावरती दिले आहेत. त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस कार्यकर्तेही आपल्या बरोबर असल्याचा दावा केला आहे. काँग्रेस कार्यकर्ते मला समर्थन देत असून ते मला फोन करून पाठिंबा देत आहेत असं त्यांनी नागपूर येथील प्रचारसभेमध्ये म्हटलं आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून माझ्या विजयाबाबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही विश्वास आहे. काँग्रेस कार्यकर्ते भलेही माझा प्रचार करत नसले तरी ते मनाने माझ्यासोबत आहे असं गडकरी म्हणालेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरती निशाणा साधलाय. पश्चिम बंगाल सरकारवरती आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावरती बॅनर्जींनी पलटवार केला असून राहुल गांधी अजूनही बच्चा आहे असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. ममता बॅनर्जींनी राहुल गांधींची तुलना लहान मुलाशी केल्याने त्या महाआघाडीमध्ये सामील होणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नेते अभिनेते स्टार्स यांचा राजकीय प्रवेश जोरात सुरू आहे. या सर्वांची डॉक्टर कुमार विश्वास यांनी खिल्ली उडवली आहे. राजकीय पक्षांमध्ये सहभागी होणाऱ्या बॉलिवूड आणि भोजपुरी स्टार्सवर त्यांनी निशाणा साधला आहे. कामाची नवी संधी मिळाल्यास नक्कीच भारतात परतेन असं भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलं आहे. रघुराम राजन हे द थर्ड पिलर या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान बोलत होते. आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना मानधन देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानुसार आतापर्यंत 1906 व्यक्तींना मानधन सुरू करण्यात आलंय. त्यासाठी वार्षिक 455 कोटी रुपये खर्च येणार आहे. मानधन मिळालेल्या सर्वाधिक व्यक्ती या पुणे जिल्ह्यातील आहेत. त्या 468 जण आहेत. त्या खालोखाल नागपूरमध्ये 126 जणांना मानधन सुरू करण्यात आलंय. तर सर्वात कमी म्हणजे 4 व्यक्तींना रायगड जिल्ह्यामध्ये मानधन मिळाले आहे. राज्यातील 40 स्टार प्रचारकांची यादी काँग्रेस पक्षाने मंगळवारी सायंकाळी जाहीर केली. या यादीमध्ये पक्षाचे राष्ट्रीय सचिव, गोव्याचे प्रभारी आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून 2 वेळा निवडून आलेले आमदार अमित विलासराव देशमुख यांचे नाव गायब आहे. दुसरीकडे ज्यांच्या घरात बंडखोरी झाली त्या राधाकृष्ण विखेंचे नाव मात्र स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये आहे. केवळ एवढेच नाही तर नांदेडमधील 2 नेत्यांची नावे भुवया उंचवायला लावणारी आहेत. प्रखर उन्हाळ्यामुळे सोलापुरामध्ये तापमानाचा पारा 41 अंशाच्या पुढे पोहोचला असताना शहरामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न चांगलाच भेडसावत आहे. सध्या तब्बल 5 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यामुळे सोलापूरकर अक्षरशः वैतागले आहेत. उजनी धरणातून भीमा नदी वाटे सोलापूरसाठी पाणी सोडण्यास विलंब झाल्याने पाणी पुरवठा 4 दिवसाआड ऐवजी 5 दिवसाआड करण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावरती ओढावली आहे.
कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणामध्ये दोघा संशयित फरार आरोपींची खात्रीशीर माहिती देणाऱ्या सीआयडीने बक्षीस रकमेमध्ये तब्बल 5 पट वाढ केली आहे. सनातन संस्थेचे साधक विनय बाबूराव पवार आणि सारंग दिलीप अकोळकर यांचा पानसरे हत्येमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याबाबत माहिती देणाऱ्यास यापूर्वी 10 लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले होते, परंतु आता सीआयडीने रक्कम 50 लाख रुपये केली असल्याची माहिती गृह विभागाकडून जारी करण्यात आली आहे. रोज गर्दीतून धक्केबुक्के खात होणारा मुंबईकरांचा लोकलचा प्रवास आता अधिक मनोरंजक होणार आहे. मध्य रेल्वेने आता स्थानकाबरोबरच थेट लोकल ट्रेनमध्ये देखील वायफायचे हॉटस्पॉट लावणार असल्याचं स्पष्ट केलंय. मुरमाड शहापूर कल्याण ग्रामीण भागामध्ये पावसाळ्यामध्ये दुथडी भरून वाहणाऱ्या नदींची पात्र आता कोरडी पडली असून या भागातील खोल डोहही आटत आहेत. त्यामुळे येत्या 3 महिन्यामध्ये गाई गुरांना पाणी कसे मिळणार आणि नदी किनारी लावलेल्या भाजीपाला कसे टिकणार असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. मार्च मध्ये हे चित्र निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय. अबुधाबीमध्ये झालेल्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियातील एक दिवसीय मालिकेतील 3रा सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला धोबीपछाड दिली आहे. ऑस्ट्रेलियन संघाने 80 धावांनी पाकिस्तानवरती मात केली. बुधवारी रात्री अबुधाबी येथील शेख झायेद स्टेडियममध्ये हा सामना पार पडला. हार्दिक पांड्यासमवेत एका टी व्ही कार्यक्रमामध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घ्यावी लागल्यामुळे मला माझ्याच चारित्र्यावरती संदेह वाटू लागला होता असे क्रिकेटपटू लोकेश राहुल यांनी म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू ऍडम झंपा आणि मार्कस स्टॉयनिस यांचा ड्रेसिंग रूममधला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये ऍडम ड्रेसिंग रूममध्ये बाजूला बसलेल्या मार्कसच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर मॅचल जॉन्सन याने या व्हिडिओवरती कमेंट देखील केली आहे. हे माताजी असं म्हटलं की एक चेहरा नेहमीच डोळ्यासमोर येतो, तो चेहरा म्हणजे अभिनेत्री दिशा वकानी यांचा. तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेच्या निमित्ताने दिशा घराघरापर्यंत पोहोचली, ते म्हणजे तिने साकारलेल्या दयाबेन गडा या भूमिकेमुळे. पण गेल्या काही दिवसापासून दिशा ही मालिकेपासून दूर असून आता मालिकेच्या निर्मात्यांनी तिच्याऐवजी एका नव्या अभिनेत्रीचा शोध सुरू केल्याचं म्हटलं जात आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची गौरवगाथा छोट्या पडद्यावरती अनुभवता येणार आहे. स्टार प्रवाहावरती लवकरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही नवी मालिका सुरू होत आहे. अभिनेता सागर देशमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणार आहे. 15 एप्रिल पासून रात्री 9 वाजता स्टार प्रवाहावरती ही मालिका सुरू होत आहे. राज्यात सर्व ठिकाणी निरभ्र आकाश तसेच कोरड्या हवामानाची स्थिती असल्याने कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस वरती गेल्याने अंगाची काहिली होताना पाहायला मिळते. MKN सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत राहा MKN प्रतिबिंब वास्तवतेचा. नमस्कार.